नमस्कार, मी प्रशांत भोसले. नमस्कार, मी अपेक्षा भोसले. आम्ही नुकतंच घर घेतलं होतं आणि आम्ही आमच्या असं ठरत नव्हतं की काय करायचं, स्वतःच डिझाईन करायचं, वेगवेगळे वेंडर बघायचे, पीओपी साठी वेगळं, कार्पेंटर वेगळं, सो दॅट वी कॅन सेव्ह लॉट ऑफ मनी. बरोबर ना? हो, पण आमच्या रिक्वायरमेंट्स आणि आमच्या डिझाईन्स आणि आमच्या आयडियाज ते काही मॅच होत नव्हतं आणि आमचं काही जुळून येत नव्हतं. सो आम्ही असं डिसाईड करत होतो की एकाच कंपनीला किंवा एकाच व्यक्तीला सगळंच फर्निचर किंवा आपलं इंटेरियर डिझाईन करायला द्यायचं. हा, आणि मग आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर आम्ही बघितलं की टी यू आय सी कंपनीनी ऑलरेडी इथे प्रोजेक्ट केलेले आणि आम्हाला दोन प्रोजेक्ट प्रत्यक्षात बघायला मिळाले आणि त्याच्यामध्ये मला असं कळलं की हाफ द बॅटल वर, म्हणजे काही गोष्टी स्प्रिंकलर होत्या, परत चिमणी कुठे लावायची, स्मोक डिटेक्टर कसं वर्क करतं, या सगळ्या प्रश्नांची ऑलरेडी उत्तरं त्यांच्याकडे होती. त्यामुळे आमचं अर्ध काम तर ऑलरेडी झालं होतं आणि मग नंतर आम्ही म्हणलं की लेट्स सी हाऊ इट गोस. आणि नंतर आम्ही टी आय सी कडे अप्रोच केलं, त्यांचा डिझायनर आला, त्यांनी बघितलं आणि आमच्या रिक्वायरमेंट राईट वेनी कॅप्चर केलं. आणि मोस्टली घराला इंटेरियर मुळे उशीरच झाला मला, पण मोस्ट ऑफ द टाइम तो आमच्यामुळे, कारण राईट फ्रॉम फॅब्रिक सिलेक्शन टू हँडल्स, स्मॉल ऍक्सेसरीज, राईट, व्हॉट एल्स, लाईट्स, करेक्ट. सो सो मेनी थिंग्स, दे आर ऑल प्रिपेअर्ड अँड त्यांचं सीमलेस कोलॅबोरेशन होतं आय थिंक. हो, आम्ही आम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला योग्य वाटत होता. जसं जसं आमचं डिझायनिंग किंवा जसं जसे आमचं वर्क कम्प्लीट होत होतं तसं तसं आम्हाला आम्ही सॅटिस्फाईड होतो की आम्ही घेतलेला निर्णय हा छानच होता. आणि सगळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी आम्हाला प्रत्येक आमच्या रिक्वायरमेंट्सनुसार आम्हाला डिझाईन दिल्या, आमच्या रिक्वायरमेंट्सनुसार त्यांनी आमचा म्हणजे विचार केला, त्याप्रमाणे डिझायनर घरी दोन वेळा आले, त्यांनी आमचं फ्लॅट बघितला आणि आमचे आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे फर्निचर देण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसही झाला. करेक्ट, थँक्यू द अर्बन इंटेरियर कंपनी अँड देअर टीम्स अँड कार्पेंटर्स, इलेक्ट्रिशियन अँड एव्हरीवन. एव्हरीवन.